हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. आज आपण जे फराळाचं ताट बनवत आहोत तर त्याचा भाग टू बघत आहोत. तर भाग टूमध्ये आपण करंजी कशी विणायची हे पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे मी पांढऱ्या कलरची लोकर घेतलेली आहे आणि क्रोशा पूर्ण फराळाच्या ताटाला आपण एकच वापरणार आहोत, 12 नंबरचा. तर सर्वात अगोदर एक मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर 3 साकळ्या घ्यायच्या. 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एकूण 12 खांब बनवायचे आहेत. दोन तर या अगोदर सुद्धा मी असंच एक फराळाचं केळीचं पान बनवलं होतं, एक ताट बनवलं होतं, पुन्हा फळायचं सुद्धा ताट बनवलेलं आहे माझ्या चॅनलवर. तर एकदा नक्की माझ्या चॅनलवर जाऊन चेक करा. तर असेच आपल्याला 12 खांब टाकायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 12 खांब झाल्यानंतर हे आपल्याला पूर्ण मॅजिक रिंग ओढून घ्यायची आहे आणि ज्या आपण 3 साकळ्या घेतल्या होत्या त्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे. तर खूप सोपी बनवायला आहे ही करंजी, एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. 3 साकळ्या घेतल्यानंतर तिथेच आपल्याला आणखीन 1 खांब घालायचा आहे, म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक खांबावर 2 2 खांब म्हणजे एकूण 24 खांब विणायचे आहेत. तर आपण दिवाळी स्पेशल हे फराळाचं ताट पाहणार आहोत. तर या अगोदर सुद्धा मी दिवाळी स्पेशल भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत, जसं की आकाश कंदील, कॅन्डल होल्डर, थालपोश, तोरण, हे सुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर एकदा नक्की माझ्या चॅनलला भेट द्या. तर जर तुम्हाला माझ्या चॅनलवर जर जाता येत नसेल तर व्हिडिओच्या खाली जे भाग्यश्री नाव दिसत आहे त्या नावाला जर टच केलं तर माझं चॅनल येते, त्याच्यावर जाऊन तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ चेक करू शकता. तर मी हा दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे मी हा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे. आता तिसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आणि आणखीन आपल्याला 1 साकळी घ्यायची आहे. आता त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, परत 1 खांब घालायचा आहे आणि परत 1 साकळी घ्यायची, परत त्याच्या पुढच्या याच्यावर 1 खांब, 1 साकळी. तर आता आपल्याला प्रत्येक खांबावर 1 1 खांब घालायचा आहे आणि मध्ये मध्ये 1 1 साकळी घ्यायची आहे, म्हणजे आपल्या करंजीला मस्त डिझाईन येईल. तर हा तिसरा राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे. तर ह्या राऊंडमध्ये आपले 24च खांब तयार होतील, फक्त मध्ये मध्ये आपल्याला 1 1 साकळी घ्यायची आहे. तर इथे मी हा तिसरा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी तिसरी साखळी आहे म्हणजे इथे आपण 4 साकळ्या घेतल्या होत्या, त्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे आणि परत 1 2 3 साकळ्या घ्यायच्या. 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब आणि तिथेच 1 खांब घालायचा आहे. आता परत पुढच्या 1 साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब घालायचे आहेत, 1 आणि 2. परत त्याच्या पुढच्या साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला 2 खांब घालायचे आहेत, 1 आणि 2. परत त्याच्या पुढच्या साखळीच्या गॅपमध्ये. तर ही स्टेप आपल्याला पूर्ण रिपीट रिपीट करून घ्यायची आहे. प्रत्येक साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला 2 2 खांब घालायचे आहेत. म्हणजे आपले इथे 48 खांब तयार होतील. तर इथे मी हा चौथा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे चौथा राऊंड जोडून घेतलेला आहे. परत 4 साकळ्या घेतल्या. परत आपण जसा हा तिसरा राऊंड घेतला होता तसंच आपल्याला 5वासुद्धा घ्यायचा आहे. तर प्रत्येक खांबावर आपल्याला खांब घालायचा आहे आणि मध्ये मध्ये 1 1 साकळी घालायची आहे, म्हणजे जे आपले 48 खांब होते ते आपले इथे 48च राहतील.
सॉरी, एक साखळी एक खांब, परत एक साखळी परत एक खांब। आणि जर तुम्हाला लहानच बनवायची असेल करंजी, तर ह्या राऊंडला सुद्धा तुम्ही जोडून घेऊ शकता, जसं मी आता तुम्हाला शेवटी जोडायचं सांगणारच आहे। तर मी दोन्ही सुद्धा बनवणार आहे, एक छोटी आणि एक मोठी बनवणार आहे। एक खांब एक साखळी, एक खांब एक साखळी, हेच पूर्ण कंटिन्यू आपल्याला राऊंडनी करून घ्यायचं आहे। तर इथे मी पाचवा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता हा सहावा राऊंड आपल्याला ह्या चौथ्या राऊंडसारखा विणायचा आहे, म्हणजे ह्या प्रत्येक साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला दोन दोन खांब घालायचे आहेत। तर व्हिडिओमध्ये पाहू शकता मी या प्रत्येक साखळीच्या गॅपमध्ये दोन दोन खांब घालत आहे। तर इथे मी हा सहावा राऊंड पूर्ण कंप्लीट करून घेणार आहे। तर इथे मी हा लास्टचा राऊंडसुद्धा कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, एक दोन तीन तिसऱ्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे। इथे आपण आता करंजी जोडून घेणार आहोत। जर तुम्ही साध्या लोकरीपासून बनवत असाल तर एवढी मीडियम साईजची होती, तर इथे मी ह्या चमकीच्या लोकरीपासून बनवलेली आहे, तर मोठी साईजची आपली करंजी तयार झालेली आहे। तर मोठी साईजची झाल्यामुळे मी याला मुरड वगैरे करणार नाही, आणि जर तुम्हाला करायची असेल तर या अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवर, एकदा जाऊन नक्की चेक करू शकता। तर ते मी केळीचं पान बनवलेलं आहे, केळीच्या पानावर मी मोदक, करंजी, लाडू, पोळी भाजी वगैरे बनवलं होतं। तर त्याच्यामध्ये मी हे जे मुरड कशी बनवायची हे सांगितलं होतं। तर सर्वात अगोदर इथे स्लिप स्टिच केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथूनच एक मुका खांब घालायचा आहे, आणि मुका खांब घातल्यानंतर ही उलटी साईड आपल्याला वरती ठेवायची आहे आणि असं दुमडून घ्यायचं आहे। दुमडून घेतल्यानंतर काय करायचं आहे, हे जे बॅक लूप आहे आणि इकडच्या साईडचा हा जो फ्रंट लूप आहे, ह्या दोन्हीच्या मध्यातून धागा काढून आपल्याला एक मुका खांब घ्यायचा आहे। वरची साईड आहे त्याचा आपल्याला बॅक लूप घ्यायचा आहे आणि खालच्या साईडचा फ्रंट लूप। तर हे लक्षात आपल्याला ठेवायचं आहे, बॅक लूप फ्रंट लूप दोन। तर ही पण डिझाईन खूप मस्त दिसते, साधी सिंपल, बॅक लूप आणि फ्रंट लूप। किंवा जर तुम्हाला जर मुरड भरायची असेल तर तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट समोरासमोरील खांबावरून मुका खांब घालू शकता, कारण नंतर आपली मुरड जी भरतो ती डिझाईन तर येणारच आहे। तर इथे मी मुरड भरणार नाही, त्यासाठी डिझाईन हे पाहू शकता किती सुंदर डिझाईन येत आहे। तर त्याच्यामुळे इथे मी वरचा बॅक लूपमधून आणि हा खालचा फ्रंट लूपमधून मी इथे काढून घेणार आहे। तर पूर्ण राऊंड मी याच पद्धतीने कंप्लीट करून घेणार आहे, आणि शेवटी मी याच्यामध्ये थोडंसं राहिल्यानंतर याच्यामध्ये मी कापूस भरणार आहे। तुम्ही फायबर किंवा तुमच्या आवडीनुसार स्टफिंग जी तुमच्याकडे अवेलेबल आहे ती भरू शकता, किंवा व्हाईट कलरचे लोकरीचे जर तुकडे असतील तेही पण भरू शकता। तर या पद्धतीने मी पूर्ण राऊंड कंटिन्यू करून घेणार आहे।
तर हे पाहू शकता फ्रेंड्स, इथे मी करंजी कंप्लीट करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये स्टफिंगसुद्धा भरलेली आहे. तर जास्त जाड स्टफिंग भरलेली नाही, थोडी थोडी आपल्याला भरायची आहे. तर मग तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. तर लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.